मुंबईत दृश्यमानता कमी झालेली आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारा आणि या सगळ्यामुळे मुंबईकरांच्या अडचणीत वाढ झालेली. अवकाळी पाऊस आल्यामुळेच मुंबईकरांची एकूण तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत, काही ठिकाणी होर्डिंग्स देखील पडलेले आहेत आणि त्याच्यामुळेच मोठं नुकसान मुंबईत झालेलं आहे. मुरुंड आणि ठाणे स्थानकादरम्यानची आपण घटना बघतो, ज्या ठिकाणी सध्या मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, कारण धीमा मार्गावर ओव्हरहेड वायर तुटलेली आहे.